राडा जो होता तो मोठा राडा झाला अंबादास दारूच्या बाटल्या सुद्धा दाखवल्या हा सगळा प्रकार घडला जे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना जी, जी वेळ दिली होती ती त्यांनी वेळ पाळली नाही त्यांना वेळ ते बारा होती आणि ते चार ही महायुतीला होती आणि महाविकास आघाडीला नऊ ते बारा होती त्यामुळं दोन्ही कार्यकर्ते एकमेकाला भिडले आणि अर्थात घोषणाबाजी वगैरे झाले एनीवे शांततेत दोन्ही रॅल्या पार झाल्या शहरात शांतता आहे आणि प्रत्येकजण आप परीनं प्रयत्न करतो आहे आणि आम्हाला खात्री आहे ज्या तऱ्हेनं महाविकास आघाडीचा प्रचार चालू आहे कुठं दिसतच नाही त्यांची माणसं पण महायुतीच्या माध्यमातून सगळीकडे चांगला प्रचार चालू झाला आहे संपूर्ण शहरामध्ये जवळजवळ साडेतीन चारपर्यंत रॅली निघाली टी व्ही सेंटरला मी त्याचं विसर्जन केलं आणि महायुतीचा उमेदवार संदीपान भुमरे लाखोच्या मतानं निवडून येईल आणि चंद्रकांत खैरेच मला तर वाटतं त्यांचे डिपॉझिट जप्त होईल असं वाटतंय अंदाज आहे म्हणजे तुम्ही जो माणूस चार वेळा खासदार राहिला त्यांचं डायरेक्ट डिपॉझिट जप्त म्हणताय कुठली कारण वाटतं कारण मागच्या चार टर्ममध्ये विकासाचं एकही काम त्यांच्याकडून झालेलं नाही आणि जनतेला माहीत आहे की आता विकास जर करायचा असेल तर देशाचा विकास प्रधानमंत्री मोदी साहेब करतात देशामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आणि मागच्या वेळेस इम्तियाज जलीलला चुकून निवडून दिलं पाच वर्षात एकही काम झालं नाही आणि चंद्रकांत सुद्धा निवडून आले तर कुठलंही काम होणार नाही कारण त्यांच्या बोटावर मोजण्या एवढे खासदार येणार आहेत म्हणून भावी प्रधानमंत्री तिसरी टर्म प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच साहेब होणार म्हणून भुमरेला मतदान द्यावं हे आमचं आव्हान तर आहेच पण मान्य मोदी साहेबांच्या माध्यमातून मी राज्यसभेचा खासदार म्हणून शहरामध्ये हजारो कोटीची कामं केलेली आहेत कॅमेरामॅन आम्ही त्यानेसोबत दत्ता कानवटे टी व्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर